गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार, मोहीम फत्ते केल्याबद्दल राज्य शासनाकडून पोलिसांना 51 लाखांचं बक्षीस जाहीर. गडचिरोलीतील यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून पोलिसांचे विशेष अभिनंदन. गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. गडचिरोलीत अहेरी तालुक्यात 10,000 कोटी रुपयांच्या सुरजागड पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन. या प्रकल्पामुळे 8 दशलक्ष टन पोलाद उत्पादन अपेक्षित. नागपुरात कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. गुन्हेगारांच्या चेहऱ्यांसह आवाजाचीही होणार तात्काळ पडताळणी. राज्यातल्या मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था RTची स्थापना, शासन निर्णय जारी. भारताच्या सहकार्यानं मॉरिशसमध्ये सुरू केलेल्या परदेशातल्या पहिल्या जनौषधी केंद्राचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. सर्वोच्च न्यायालयात नीट UGC संबंधित 40 हून अधिक याचिकांवर आज सुनावणी. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी बिहारमधून एम्समधील 3 डॉक्टर चौकशीसाठी ताब्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर गाजवलेल्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं मुंबईहून साताऱ्यात विशेष सुरक्षेत दाखल, भव्य कार्यक्रमासह प्रदर्शनासाठी संग्रहालयात ठेवणार. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर अखेर रायगडमधून पोलिसांच्या ताब्यात. शेतकऱ्याला धमकावल्याचा मनोरमा यांच्यावर आरोप. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस. राज्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ. आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेसाठी 117 खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय चमू निश्चित.